नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज भाजणीची शेव बनवणार आहे. यासाठी 2 गिलास हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 1 गिलास तांदूळ घेतलेले धुऊन. तर सुरुवातीला डाळ भाजून घ्यायची. तर सोनेरी रंगामध्ये भाजून घेतलेली आहे डाळ. तांदूळ पण भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झालेले आहे. मी पण डाळीमध्ये टाकून घ्यायचे. तर 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे घेतले, 1/2 चमचा ओवा घेतला आहे. हे पण सर्व भाजून घ्यायचे. गॅस बंद केलेला आहे. गरम याच्यामध्ये थोडंसं गरम करायचे. तर आता हे थंड झाल्यावर मी दळून आणलेलं आहे गिरणीमधून. तर 1.5 कप पीठ मी बाजूला घेत आहे शेव करण्यासाठी. तर चवीनुसार मीठ टाकायचे, हळद टाकायची थोडीशी, लाल तिखट टाकायचे. तर हे मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये गरम तेल टाकायचे. तर नंतर हातानं गरम असल्यामुळे मी हातानं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालू. तर पीठ मळून एकदम छान झालेलं आहे मऊसूत. तर असंच मी 1 मिनिट ठेवणार आहे. बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर तोपर्यंत तेल गरम करा ठेवलेलं आहे. तर शेवग्याला पण थोडंसं तेल लावून पीठ भरून घ्यायचं याच्यामध्ये. तर शेवाची ताटली लावलेली आहे. तर एकदम गरम तेल करायचं आणि कमी गॅस करून शेव तयार करायची. आणि शेव टाकल्यावर गरम फुल गॅस करायचा आहे. तशाच पद्धतीनं सर्व शेव तयार करून घेणार आहे मी. तयार झालेले आहे भाजणीची शेव. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.